आज जे या वेबिनारसाठी इथे उपस्थित आहेत त्या सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष अत्यंत आनंदमय आरोग्यमय जावो सदिच्छा व्यक्त करतो आणि पीपीटीच्या माध्यमातून आजचा विषय मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. एनईपी 2020 या विषयावर याच्या अंतर्गत असणाऱ्या विविध विषयांवर मागच्या 4 दिवसापासून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ यांच्यातर्फे आयोजित अत्यंत दर्जेदार या मालिकेमध्ये सहभागी होण्याची संधी मला मिळते आहे हे मी भाग्य समजतो. आणि जो विषय माझ्याकडे सोपवण्यात आला होता त्या विषयाच्या संदर्भातली जी समज एनईपीचा थोडा बहुत अभ्यास करून मिळाली ती आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. याच्या आधीचा जर आपण प्रवास बघितला तर आपल्या लक्षात येतं की एनईपी 2020 वर जी चर्चा चालू आहे संपूर्ण देशभर आणि त्याच्यामध्ये जो सहभाग आहे सर्वांचा हा भूतकाळात कधीही इतका प्रतिसाद कोणत्याही एखाद्या एज्युकेशनल डॉक्युमेंटवर चर्चा होण्याचा या पॉलिसीवर डिस्कशन होण्याचा त्यानंतर सर्व स्तरावर या संदर्भात बोलल्या जाण्याची वेळ कदाचित ही पहिलीच असेल. याच्यापूर्वीचे जे आयोग आलेले आहेत त्यानंतर करिक्युलम फ्रेमवर्क आलेले आहेत त्याच्यावर काही स्तरावर चर्चा झालेली आहे परंतु मला वाटतं की टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पहिल्यांदा सर्वांपर्यंत पोहोचलेला हा विषय असेल आणि ज्याच्यामध्ये सर्वांनी सगळ्या स्तरावर सहभाग घेतलेला आहे. याच्यावर खूप मंथन पण होत आहे, अनेक मतमतांतर पण आहेत, वेगवेगळे विचार प्रवाह आहेत, काही बाजूनी आहेत, काही विरोधी बाजूनी आहेत, काहींना अनेक गोष्टी न पटणाऱ्या असतील, काहींना काही गोष्टी आश्चर्यकारक करणाऱ्या असतील, अशा अनेक गोष्टी या एकंदर या एनईपी 2020 मध्ये हे विजनरी जे डॉक्युमेंट्स आपल्या समोर आलेलं आहे ते निश्चितच समोरच्या एकंदर शिक्षणाच्या दशा आणि दिशा या दोन्ही बदलण्यास सार्थक ठरेल असं मला वाटतं. शिक्षण क्षेत्रात जी आपण सगळी मंडळी काम करतो आहे या सर्वांच शिक्षणाच्या संदर्भात निघणाऱ्या विविध आयोग असतील, विविध प्रकारचे डॉक्युमेंट्स असतील, याच्या संदर्भामध्ये मत असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यावर चिंतन होणं गरजेचं आहे. मतच नसणं हे मात्र घातक ठरू शकतं असं मला वाटतं. त्याच्यामुळे कोणत्या ना कोणत्या बाबतीमध्ये याच्याबद्दल आपलं मत असणं बनवणं गरजेचं आहे. हा रिवाइज जो ड्राफ्ट आपण 19 मध्ये आला आणि त्याच्यावर संपूर्ण भारतामध्ये चर्चा झाली या एनईपी 2020 ड्राफ्ट मध्ये म्हणजे जर सांगायचं झालं तर इंग्लिश व्हर्जन त्याचं आहे जवळपास 484 पेजेसचं व्हर्जन आहे आणि तसं हिंदी भाषांतरचं व्हर्जन 650 पेजेसचं आहे. त्याच्यामध्ये असणारे जे 7 चॅप्टर आहे ते चॅप्टर सेपरेट चॅप्टर हे शाळा संकुल दिलेलं आहे, स्कूल कॉम्प्लेक्स या नावाने आहे. त्याच्यामुळे निश्चितच हा विषय सर्व स्तरावर आणि या आयोगाची भूमिका मांडणाऱ्यांच्या मनामध्ये निश्चितच महत्वाचा असेल आणि त्यामुळेच त्याला एक स्वतंत्र वेटेज या एनईपी मध्ये दिलेली आहे. पॉलिसी जेव्हा आपल्या समोर आली त्यावेळेस त्या 66 पेजच्या पॉलिसीमध्ये जवळपास 1.5 पेजेसमध्ये त्याचा सारांश मांडण्याचा प्रयत्न झालेला असं मला वाटतं आहे. त्याच्यामागची कोणती थॉट प्रोसेस आहे, कोणत्या पद्धतीने हा विषय सर्वांपर्यंत येणार आहे किंवा याच्यामध्ये कोणकोणत्या बाबी होणार आहेत, हा प्रवास कसा असणार आहे, तर या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यात इथे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय उपलब्ध वेळेमध्ये. आणि त्यानंतर काही प्रश्न जर असतील तर त्या प्रश्न उत्तराच्या माध्यमातून पण आणि चर्चेच्या माध्यमातून पण हा विषय पुढे आपण नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शाळा समूहाच्या संदर्भामध्ये जेव्हा विषय आला त्यावेळेस आपल्याकडे उपलब्ध महाराष्ट्रामध्ये काही जे ओल्ड डॉक्युमेंट्स आहेत किंवा याच्या संदर्भातल्या निघालेल्या पुस्तिका आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला तो विषय आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. एनईपीच्या बाबतीमध्ये नेमकी कोणती थिंकिंग झालेला आहे या विषयाच्या संदर्भामध्ये, कोणते फ्युचर पर्स्पेक्टिव्ह याच्यामध्ये दिसतात आणि कोणत्या संभावना आहेत की ज्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या अनुषंगाने त्याला दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने कोणत्या लाभकारक ठरू शकतात, अशा या सगळ्या मुद्द्यांचा उहापोह यामध्ये करण्याचा मी प्रयत्न करतोय. आपल्याला हा विषय जेव्हा याच्यामध्ये एनईपी मध्ये आला तत्पूर्वी महाराष्ट्राला याचा पूर्वापार अनुभव असल्या कारणाने या सगळ्या प्रक्रियेचा, त्यामुळं महाराष्ट्राला विशेषतः या संदर्भात विचारण्यात आलं हा सगळा विषय मांडताना. त्यामुळं जरी 1968 मध्ये कोठारी कमिशननी हा विषय मांडलेला असला तरी सुद्धा सार्वत्रिक पातळीवर म्हणजे भारताच्या सर्व राज्यांमध्ये याच्यावर काम झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. बऱ्याच जणांसाठी हा विषय नवीन पण असू शकतो, त्यामुळे पहिल्यांदाच काही राज्य याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करतील, परंतु महाराष्ट्राला याच्या संदर्भातला अनुभव आहे. जरी तो कमिशन मध्ये म्हणजे कोठारी कमिशननी मांडलेल्या याच्यानुसार त्याच्यामध्ये नमूद केलेल्या सूचनांनुसार नंतर आलेल्या आयोगानुसार
जरी नसेल तरी सुद्धा काही अंशी तो प्रयत्न आपल्याकडे झालेला आहे. आपल्याला हे बघायचं आहे की नेमकं या शाळा संकुलच्या संदर्भातला उद्देश काय आहे. तर आपण थोडक्यात जर बघायला झालं तर ही आपले जे एकंदर आपले आजच्या वेबिनार मधले जे मुख्य विषय चर्चेला आपल्याला घ्यायचे आहे त्याच्यामध्ये एनईपीच्या अंगाने शाळा संकुल ही कल्पना समजून घेणे, त्यानंतर शाळा संकुलाची सुरुवात कशी आहे या संदर्भामध्ये आपण बघणार आहोत, या शाळा संकुलाची आवश्यकता काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, त्यानंतर शाळा संकुलाचे भिन्न मॉडेल्स काही आहेत का, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये शाळा संकुलचा अनुभव कसा आहे, त्यानंतर त्याच्यातल्या अंमलबजावणी आणि याच्यामधल्या समस्या काय असणार आहेत किंवा कोणती आव्हानं सुद्धा आहेत, किंवा हे डॉक्युमेंट्स या संदर्भामध्ये काय म्हणतं हे आपण याच्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही जो विषयामध्ये मुद्दा आलेला आहे स्थानिक प्रशासन, तर त्या अनुषंगाने बघितलं तर आपल्याला दिसतं की केंद्रित पद्धतीने एका ठिकाणी अधिकार एकवटल्याने एकंदर शिक्षण प्रक्रियेमध्ये सार्वत्रिकरण होण्यामध्ये त्यानंतर त्याच्या गुणवत्तेच्या वाढीस मध्ये फारसा फायदा होत नाही, आणि म्हणून आपण बघतो आहे की स्वातंत्र्य काळामध्ये स्थानिक कारभाराची व्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने भरपूर प्रयत्न झालेला आहे, बदल झालेले आहेत, आणि स्थानिक पातळीवर एक लोकशाही व्यवस्थेची मजबूती देण्यासाठी प्रशासनाचे विकेंद्रीकरण करणं हे अत्यंत महत्वाचं पाऊल 73 आणि 74 दुरुस्तीमध्ये झालेला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती असेल, त्याला बळकटी देणं असेल, त्याची स्थापना करणं असेल, त्याला स्वतंत्र वेगळे अधिकार देणं असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला झालेल्या स्वातंत्र्य काळानंतर जे शिक्षणाचा प्रवास आहे त्यामध्ये आपल्याला झालेला दिसतो. एक समान 3 पातळ्यांवर जर आपण विचार केला, ज्याच्यामध्ये गाव पातळीवर ग्रामपंचायत आहे, ब्लॉक स्तरावर विचार केला तर पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद जिल्हा स्तरावर विचार केला तर जिल्हा परिषद आहे, या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निर्मितीच्या माध्यमातून शाळा आणि शिक्षण या सगळ्या प्रक्रियेला एक मजबूती देणं, एक लोकशाही पद्धतीने त्याचं सार्वत्रिकरण करणं आणि स्थानिक पातळीवर सर्वभूत अधिकार देऊन या ही व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न आपल्याला या शिक्षणाच्या प्रवासामध्ये झालेला दिसतो आहे. तसेच जर जसं आपण बघतो आहे की 2 जे भाग आहेत जे पंचायत राजमध्ये आणि म्युन्सिपाल्टी स्तरावर, तर मोठ्या नागरी भागा महानगरपालिका असेल, लहान भाग नगरपालिका असेल, नगर पंचायत असेल, या माध्यमातून सुद्धा ही सगळी प्रक्रिया मजबूत होण्याचा प्रयत्न झालेला आहे. तर हा जो 3 स्तरीय जी व्यवस्था निर्माण झाली आहे ही व्यवस्था एकंदर शिक्षण प्रक्रियेला गती देण्यास कारणीभूत ठरली, आणि म्हणून आपल्याला युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन आपण जेव्हा म्हणतो तेव्हा प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक वाड्या वस्तीपर्यंत शिक्षण पोहोचण्याचं काम या सगळ्या या व्यवस्थेतून उभं झालेलं आपल्याला दिसतं, आणि म्हणून या अधिकारांचं विकेंद्रीकरण असेल, ही व्यवस्था उभी करणं असेल, याचा फार मोठा उपयोग आपल्याला मागच्या या 70 वर्षाच्या एकंदर शैक्षणिक इतिहासामध्ये स्वातंत्र्य काळाच्या इतिहासामध्ये आपल्याला झालेला दिसतो. ज्याच्यामध्ये जसं आपण ठळकपणे 2 केलेलं आहे की स्थानिक पातळीपासून म्हणजे गावामध्ये असणारी ग्रामसभा असेल, ग्रामपंचायतला मिळालेले अधिकार असेल, तालुका स्तरावर पंचायत समिती असेल, त्यानंतर जिल्हा स्तरावर अशा एक 3-स्तरीय जी व्यवस्था याच्यामध्ये उभी झालेली आहे, या व्यवस्थेतून एक अतिशय चांगलं वातावरण शिक्षणाच्या वाढीसाठी शिक्षणाच्या विकासासाठी आपल्याला झालेला दिसतं. आणि म्हणून जसं म्हटलं जातं की युनिव्हर्सल एनरोलमेंट ऑफ चिल्ड्रन हा ह्याचे स्टेटमेंट डॉक्युमेंट मध्ये त्यांनी केलेला आहे, तर त्या युनिव्हर्सल एनरोलमेंटच्या जवळपास भारत हा म्हणजे विशेषतः प्रायमरी सेक्टरच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारत हा आपल्याला पोहोचलेला दिसतो आहे, आणि आरटीईने त्याला आणखी मजबूती दिलेली आहे, त्यात प्रश्नच नाही की प्रत्येक मुलाचा तो शिक्षणाचा अधिकार आहे, हक्क आहे त्याचा, आणि म्हणून त्याला शिक्षण मिळालं पाहिजे आणि ते त्याच्या घराजवळ मिळालं पाहिजे असा जो आग्रह आहे त्यातून प्राथमिक स्तरावरचा शिक्षणाचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला दिसतो आहे. तर या अत्यंत म्हणजे केंद्रीकृत असं ज्याला असं म्हणता येईल की निकषबद्ध आणि आदेशिक करणाऱ्या व्यवस्थेच्या स्वरूपाला बदलून स्थानिक पातळीवर उत्तरदायित्व निभावणाऱ्या विकेंद्रित आणि सहभागी निर्णयक्षम अशी अंमलबजावणी आणि सनियंत्रण करणारी व्यवस्था आणणं हा त्यामागचा उद्देश होता. त्याच्यामध्ये अनेक संरचनात्मक काही स्ट्रक्चरल चेंजेस झालेले आहेत, कार्यात्मक बदल त्याच्यामध्ये झालेले आहेत, ज्यातून आपण म्हणतो आहे की जिल्हाधिकारी कार्यालयाची स्थापना असेल, गट शिक्षणाधिकाऱ्याचं पद निर्मिती असेल आणि त्या माध्यमातून तालुका स्तरावरून केंद्र स्तरापर्यंत शिक्षणाचा प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठीचा जो प्रयत्न झालेला आहे
तो एक वाखाणण्यासारखा हा प्रवास आपल्याला दिसतो. डीपीपी मध्ये आपण बघतो आहे की जिल्हा एक नियोजनाचं महत्वाचं युनिट त्यावेळेस मानलं गेलं होतं, आणि आर्थिक बाबीचं वितरण असेल, त्याची अंमलबजावणी असेल, या सगळ्या गोष्टी शिक्षणाच्या म्हणजे स्थानिक प्रशासनाला एक मूलभूत अधिकार देऊन, विशिष्ट प्रकारच्या अंमलबजावणीचे अधिकार देऊन, आर्थिक स्वरूपाचे अधिकार देऊन शिक्षणाला विकसित करणं, शिक्षणाच्या व्यवस्थेला वाढवण्याचा त्यावेळेस जो प्रयत्न झाला आहे, त्याच्यामुळे आपल्याला आजचं एकंदर जे विस्तारलेलं स्वरूप दिसतं, गाव पातळीपर्यंत शाळांची संख्या वाढणं असेल, या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या आपल्याला झालेल्या दिसतात. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणी संबंधीचे घेतलेले निर्णय आहेत, जे काही जे राज्य आहे, केंद्र आहे, केंद्र शासन आहे, या सातत्याने प्रभावित करतात असं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर सर्व शिक्षा अभियान आलं आणि तेव्हापासून प्रत्येक वाडी वस्त्यांवर शाळा पोहोचल्या, आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं असेल, म्हणजे प्रत्येकाला शाळेच्या प्रवाहात आणणं आहे, टिकून ठेवणं आहे, आणि त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं आहे, या सगळ्याचा प्रयत्न एसएसएच्या माध्यमातून एक अभियानाच्या स्वरूपामध्ये फार मोठ्या प्रमाणात झालेला. तर यातून जी एक जी व्यवस्था निर्माण झालेली आहे, ही व्यवस्था शिक्षणाचं एक शाश्वत स्ट्रक्चर उभं करण्यासाठी कारणीभूत ठरलेली आपल्याला दिसते आहे, ज्याच्यामध्ये शाळा समूह आहेत आणि तालुका स्तरावर गटशिक्षण अधिकाऱ्यांनी स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून जो सपोर्ट केलेला आहे तो आपल्याला नजरेस येतो. तर ही सगळी व्यवस्था उभी असताना एनईपीमध्ये शाळा संकुल असते, किंवा त्याला शाळा समूह पण म्हणतात, क्लस्टर्स हा शब्द पण त्यांनी वापरलेला आहे, तर तो नेमका काय निर्देशित करतो आहे, काय करतो आहे, तर आपलं जे डॉक्युमेंट्स आहे त्या डॉक्युमेंटच्या हेडिंग मध्येच त्यांनी दोन शब्द जे वापरलेले आहे, ज्याच्यामध्ये इफिशियंट रिसोर्सिंग आणि इफेक्टिव्ह गव्हर्नन्स असे हे दोन शब्द अत्यंत महत्वाचे त्यांनी वापरलेले आहेत, आणि यांच्या माध्यमातून फुल कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून या दोन बाबी साध्य करण्याचा प्रयत्न करायचा आहे. इथे थोडक्यात जे शाळा संकुल म्हणून ज्यामध्ये म्हटलेलं आहे त्याचा अर्थ आहे की अशा शाळांचा जो समूह आहे की ज्यामध्ये त्याचं भौगोलिक स्थान सारखं असून आर्थिक अध्ययन अध्यापनाच्या संदर्भातल्या बाबी असेल, प्रशासकीय दृष्टीने गुणात्मक आणि संख्यात्मक अशा दोन्ही सुधारणा साध्य करण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये संसाधनांचं देवाणघेवाण करण्याविषयीचा एकंदर एक आराखडा याच्यामध्ये अंतर्भूत आहे. म्हणजे रिसोर्स इफेक्टिव्ह इफिशियंट रिसोर्सिंग असेल किंवा इफेक्टिव्ह गव्हर्नन्स असेल, हे स्कूल क्लस्टरच्या स्कूल कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून करता होऊ शकतं, अत्यंत प्रभावीपणे होऊ शकतं असं मानस डॉक्युमेंट मांडते आहे, पॉलिसी मांडते आहे. तर याच्यामध्ये जसं प्राथमिक शाळांचा गट आहे, माध्यमिक शाळांचा गट आहे, प्रशिक्षण विद्यालय याच्यामध्ये अंतर्भूत आहे, व्यावसायिक किंवा तंत्र विद्यालय याच्यामध्ये इत्यादीचा समावेश आहे. म्हणजे याला एक शाळांचं एक कुटुंब, ज्याला फॅमिली ऑफ स्कूल असं म्हटलं आहे, तर ग्रुप ऑफ स्कूल्स, तर याला एक शाळा संकुल समजलं जाईल असं हे डॉक्युमेंट्स म्हणते आहे. तर याच्यामध्ये प्राथमिक शाळांचा, माध्यमिक शाळांचा आणि दोन्ही या शाळा प्रकारांचा समावेश याच्यामध्ये अंतर्भूत आहे. तर या संकल्पना म्हणताना ही जी संकल्पना आहे ही काही म्हणजे आता एनएपी 2020 मध्येच आलेली आहे असं नाही, याच्या आधी पण त्याचा बऱ्याचदा उल्लेख झालेला आहे, आणि विशेषतः एज्युकेशन कमिशन मध्ये आलेलं होतं, त्याच्यामध्ये हे जे याचे डेफिनेशन पहिल्यांदा मांडण्यात आली होती आणि त्याचा भर पण देणार होता, त्याला फोकस पण करण्यात आला होता, आणि त्याचं सार्वत्रिकरण व्हावं या कॉन्सेप्टचं हा पण विचार त्याच्या मांडण्यात आला होता. तर इथे अपेक्षित असं आहे की स्कूल कॉम्प्लेक्स ऍज अ द प्रायमरी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट ऑफ द पब्लिक स्कूल सिस्टीम असं आपण इथे अपेक्षित करतो आहे. हे एक पब्लिक स्कूलची सिस्टीम उभी होईल, ज्यामध्ये शाळा संकुलातील शाळा त्यांच्या शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी एकमेकांच्या सहकार्याने कार्य करतील, व त्या सर्व शाळांना समान शैक्षणिक सुविधा आणि अनुभव देण्यास शाळा संकुल एक सुलभनाचं काम करतील. या प्रक्रियेमध्ये एक असं युनिट उभं होईल, ज्या युनिटमध्ये तेथील असलेल्या ज्या आपल्या शाळा आहेत त्या शाळांचं सर्व स्तराचं ऍडमिनिस्ट्रेशन तिथे अपेक्षित केलेलं आहे. तर थोडक्यात जो एक एकंदर म्हणजे ऍट अ ग्लान्स जर आपण याचं हे बघतो तर याच्यामध्ये असं लक्षात येतं की शाळा संकुल असं एक मांडण्यात आलं की एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अपेक्षित केलेल्या आहेत, आणि एक फार सुंदर चित्र याच्या माध्यमातून आपल्याला हे डॉक्युमेंट्स मांडताना आपल्या समोर त्यांनी अपेक्षा केलेली की सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असतील, ज्या विद्यार्थ्यांच्या एकंदर गुणवत्तेच्या संदर्भामध्ये क्वालिटी एज्युकेशन मुलांना मिळेल या संदर्भात त्याचा सर्वांगीण विकास होईल या अनुषंगाने ची व्यवस्था या सगळ्या शाळा संकुलामध्ये असेल. ज्याच्यामध्ये बालभवन एक संकल्पना याच्यामध्ये मांडलेली आहे की ज्याच्यामध्ये सर्व वयोगटातील मुलांना कला संबंधी, व्यवसायासंबंधी आणि खेळासंबंधीची कृतीमध्ये सहभागी होण्यासाठी बालभवनाची स्थापना असेल, ज्यामध्ये सामाजिक चेतना केंद्र म्हणजे एक म्हणजे उत्साहाचं आल्हाददायक आणि
एक चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण होण्यासाठी एक सामाजिक बौद्धिक आणि ऐच्छिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याची व्यवस्था या माध्यमातून या संकुलातून उभी होऊ शकेल त्या भागामध्ये. आणि त्या भागामध्ये एक प्रकारचं एक या शाळा म्हणजे शैक्षणिक उपक्रमासोबतच सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून एक समाज परिवर्तनाचं काम सुद्धा शाळा ही युनिट करू शकेल अशी याच्यामध्ये अपेक्षा केलेली आहे. तर याच्या संसाधनांची देवाणघेवाण करणं आहे, त्याच्यामध्ये मग मानवी संसाधनं असेल, पायाभूत संसाधनं असेल, या त्याची समर्थपणे देवाणघेवाण असेल. त्यानंतर विविध ज्या स्ट्रेंथनिंग ज्या स्ट्रेंथ आहेत, वेगवेगळ्या युनिटच्या स्ट्रेंथ असतील, त्याचं एकमेकांशी शेअरिंग करणं असेल. तर शाळा संघ माध्यमातून शाळेसाठी कार्यक्षम मोहीम जी आहे, साधनांचा आहे, निधीचा पुरवठा करणे आहे, एक चांगलं सक्षम मनुष्यबळ उभं करणे आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अपेक्षित केलेल्या आहे. याच्यात लॉंग टर्म शॉर्ट टर्म अशा पद्धतीचं प्लॅनिंग, एक ज्याला आपण स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतो, अशा पद्धतीचा म्हणजे सगळी प्रक्रिया ही नियोजनबद्ध पद्धतीने आणि सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्या विकासाच्या संदर्भातली कल्पना याच्यामध्ये मांडण्यात आलेली आहे. तर ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे अकॅडमिक स्वरूपाचा अकॅडमिक स्वरूपामध्ये आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू या दोन्ही अँगलनी याच्यामध्ये विचार केलेला आहे. म्हणजे एक होलिस्टिक पद्धतीने जर आपण विचार केला तर मोठ्या व्यापक स्वरूपाची संकल्पना याच्यामध्ये मांडली आपल्याला दिसून येते. शाळांचा प्रयत्न ट्विनिंग ऑफ स्कूल हे आपण कल्पना आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आता हा विषय वर्षभरापासून आपल्यासोबत सुरू आहे, त्याचा पण विचार याच्यामध्ये केलेला आहे. तर एकंदर स्कूल एक स्कूलचं एकंदर स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर आपल्याला असं दिसत आहे की याच्यामध्ये ज्या शाळा आहेत त्या एकमेकांच्या कनेक्टिव्हिटीमध्ये आहे. एक मुख्य शाळा जी कोअर स्कूल आहे आणि त्या कोअर स्कूल्स मध्ये ती कोअर स्कूल इतर शाळांशी कनेक्ट झालेली आपल्याला दिसत आहे ज्याच्यामध्ये, आणि त्या इंटरडिपेंडंट स्कूल सिस्टीम डेव्हलप करणं हा याच्यामधला मानस आहे, ज्याच्यामध्ये केवळ कोअर स्कूलवर सगळ्या स्कूल्स अवलंबून असतील असं नाही, तर प्रत्येक स्कूलच्या सुद्धा स्वतंत्र काही स्ट्रेंथ असतील ज्या स्ट्रेंथचा उपयोग त्यांना याच्या माध्यमातून करता येऊ शकतो. त्याच्यामुळं इथे जे आपण म्हणतो आहे की या बाकीचे जी चेन आहे पूर्ण एकमेकांशी कनेक्ट झालेली जी आहे, तर ती आपल्याला दिसते आहे की ते सगळे एकमेकांना वेगळ्या पद्धतीचं शेअरिंग करून सगळ्यांना स्ट्रेंथन करण्याचा प्रयत्न करतील. तर या शाळा संकुलामध्ये कोणते इंटरलिंकेजेस असणार आहेत या स्कूल कॉम्प्लेक्समध्ये आपण दिसतो, तर याच्यामध्ये प्रयोगशाळा आहेत, ग्रंथालय आहे, याची इंटरलिंकेज राहील. त्यानंतर इथल्या प्राथमिक शाळांचं माध्यमिक शाळांशी, त्यानंतर त्याच्या संकुलाच्या संदर्भात बालभवनशी इंटरलिंकेज राहील. त्यानंतर काही टेक्निकल स्कूल्स जर त्या भागात असतील, व्होकेशनल एज्युकेशनच्या स्कूल्स असतील, तर त्याच्याशी संबंधित एकमेकांशी कनेक्टिव्हिटी राहणार आहे. खेळांची मैदान आहे, प्रशिक्षण काही ट्रेनिंग स्कूल्स त्या तिथे उपलब्ध असतील त्या क्लस्टरमध्ये, तर ते एकमेकाशी कनेक्टिव्ह राहणार आहे. तर तिथल्या खासगी शाळा आहेत, तर अंगणवाडीपासून म्हणजे आता जसं आपण फाउंडेशनल स्टेज पासून म्हणतो आहे तर सेकंडरी स्टेज पर्यंत, तर म्हणजे वयवर्ष 3 ते 18 हा संपूर्ण काला जो आहे शालेय शिक्षणाचा, तर तो संपूर्ण याच्यामध्ये कव्हर होताना आपल्याला दिसतो आहे. तर याचा समग्र स्वरूपात त्याच्यामध्ये विचार शाळा संकुलमध्ये झालेला आपल्याला दिसतो. तर आपण मागे याच्या संदर्भात गेलो तर आपल्याला दिसतं की 1968 मध्ये जो शिक्षण आयोग आहे त्याच्यामध्ये ही जी संकल्पना विकसित झाली त्या संकल्पनेमध्ये त्यावेळेस उच्च माध्यमिक शाळांमध्ये अधिक चांगल्या प्रयोगशाळा होतात. तर त्यावेळेसची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये बराचसा फरक पडलेला आहे. त्यावेळेसच्या ज्या काही एम्स होत्या त्याच्यामध्ये हा पण विचार होता की उपलब्ध संसाधनं जी आहेत ती अधिक इफेक्टिव्हली युज केली गेली पाहिजे. आर्थिक त्याची जी पुस्तिका जर आपण बघितलं तर त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की शिक्षणाचे जे सोर्सेस असतात ते काही लिमिटेड असल्यामुळं आपल्याला अशी व्यवस्था उभी करावी लागते ज्या माध्यमातून असलेल्या रिसोर्सेसचा सर्वाधिक उपयोग सर्वांना झाला पाहिजे. त्याच्यामुळं संसाधनांची उपलब्धता हा अत्यंत महत्वाचा विषय त्या काळामध्ये होता. त्याच्यामुळं अशी अपेक्षा होती की माध्यमिक शाळांमध्ये अधिक चांगल्या प्रयोगशाळा असतात, क्रीडेची खूप चांगली सुविधा असते आणि त्याच्यामुळं त्या सगळ्या सुविधा तिथे अवतीभोवती उपलब्ध असणाऱ्या प्राथमिक शाळांना उपयोगात आणणं शक्य आहे. त्या शाळांमध्ये अधिक चांगले प्रशिक्षित शिक्षक असतात, ट्रेन टीचर्स असतात, त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेणं शक्य आहे. त्यानंतर या शाळा संकुलातील प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमध्ये उद्भवलेल्या ज्या बाबी आहेत त्याच्यामध्ये जो विषय मांडला होता की एखाद्या शाळेमध्ये उद्भवलेली छोटीशी समस्या असेल किंवा काही इश्यू असतात तो डायरेक्ट डिस्ट्रिक्ट लेवलवर किंवा वरच्या स्टेट लेवलवर न नेता तिथे जिल्हा पातळीवर किंवा गट पातळीवर न नेता शाळा संकुलच्या लेवलला शाळा समूहाच्या स्तरावर
व तो एक नोडल माध्यमिक माध्यमिका किंवा उच्च माध्यमिक शाळा असेल तर त्याद्वारे त्यांना आवश्यक ते शैक्षणिक आणि प्रशासकीय सहाय्य मिळू शकेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर त्या धोरणामध्ये शाळा संकुल सुद्धा हे असं पण म्हटलेलं आहे की शिक्षणाचे नियोजन सूक्ष्म पातळीवर करायचे असे झाले तर त्या शाळा संकुल योजनेशिवाय पर्याय राहणार नाही. आणि कोठारी कमिशन हे सुद्धा नमूद करतं की विद्यार्थ्यांची गुणवत्ता कमी पडण्याचे कारण म्हणजे कमी गुणवत्तेच्या संस्था आहेत. म्हणून कमी म्हणजे संस्थांची गुणवत्ता वाढली तर तिथे शिकणाऱ्या मुलांची सुद्धा गुणवत्ता वाढते असं एक त्याच्यामध्ये मत तिथे व्यक्त करताना दिसत आहे. दुसरं एवढं एकमेका सहाय्य करू अगदी धरू सुपंत असं जे एकंदर हे आहे की ज्याच्याकडे ज्या ज्या सुविधा उपलब्ध आहेत जी संसाधनं आहेत त्या संसाधनांचं शेअरिंग करून सर्वांचा विकास साध्य करणं हा त्याच्यामध्ये एक विचार आलेला आपल्याला दिसतात. 68 धोरणामध्ये जर म्हटलं की माध्यमिक शाळेला केंद्रबिंदू ठरवून भोवतालच्या 10-12 शाळांचा एक समूह निर्माण करणे व त्या शाळेच्या नेतृत्वाखाली गुणवत्ता विकासाचे उपक्रम घटक शाळांसाठी कार्यान्वित करणे हे एक शाळा समूह योजनेचं एक वैशिष्ट्य त्यावेळेस मानलेलं आहे. तर हे जो एक समन्वय अपेक्षित केला होता म्हणजे जसं प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयीन विद्यापीठ असा हा टोटल जो एक कॉर्डिनेशन ठेवून गुणवत्तेचा विचार केलेला होता त्याच्यामध्ये या 2020 धोरणामध्ये खालच्या अंगणवाड्या पण जोडल्यामुळं खाली प्री प्रायमरी एज्युकेशन पासून तर विद्यापीठ स्तराचं शिक्षण या सगळ्यांची एक सूत्री अशी एक लिंकेज उभं करायचा आणि त्यातून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची व्यवस्था करायची अशी अपेक्षा केलेली आहे. तर त्या ज्या आपण कम्पिटेटिव्हली जर विचार केला तर त्यावेळेच्या संकल्पनेमध्ये कोणकोणती कार्य सांगितलेली होती ज्याला आपण म्हणजे केंद्र शाळा ही संकल्पना त्यातून विकसित झाल्यानंतर म्हणजे जरी आपण असं म्हणू शकतो की त्यावेळेस माध्यमिक शाळा मुख्य ठरून त्याच्या अवतीभोवतीच्या शाळा त्यांना संकुलामध्ये सहभागी असतील असं म्हटलं झालं आणि त्याची व्याप्ती जरी ती विकसित झाली नाही आणि नंतर केंद्र शाळा निर्माण झाल्या मग आपण त्यानंतर सीआरसी वगैरे म्हणून लागलो केंद्र प्रमुखांची पद निर्माण झाली त्याचं स्वरूप आणि ते एनईपी मध्ये पण त्यांनी रिफ्लेक्ट केले आहे की त्याची अंमलबजावणी पूर्णपणे झालेली नाही आहे काही प्रमाणात अपयश आलेलं आहे त्याच्यामुळे या धोरणामध्ये त्यांनी अत्यंत जोरकसपणे या संकल्पनेला पुढे आणण्याचा प्रयत्न केलाय आणि प्रभावीपणे आपण याची अंमलबजावणी करायला पाहिजे असं म्हटलेलं आहे. तर त्यावेळेच्या याच्यामध्ये जी कोणती कार्य त्याच्यामध्ये अपेक्षित होती इमारतीचा सामूहिक उपयोग करणं आहे क्रीडांगणाचा सामूहिक उपयोग करणं आहे अध्यापनासाठी शेअरिंग आहे शैक्षणिक प्रकल्प आहे निकटवर्ती शाळांचा सहभाग आहे शिक्षकांच्या गुणवत्ता विकासाचे कार्यक्रम आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. शिक्षण संस्था पालक आणि शिक्षण यांचा एकमेकांशी संपर्क आहे म्हणजे त्यावेळेस शाळा हे समाज केंद्र म्हणून काम करेल असं एक चांगलं चित्र आपल्याला दिसते आहे की ती अपेक्षा केलेली आहे. परंतु नंतरच्या काळामध्ये मात्र ती प्रभावीपणे प्रत्यक्ष अंमलात आलेली आपल्याला दिसत नाही तरी पण महाराष्ट्रामध्ये ती बऱ्याच अंशी आपल्याला समोर आलेली दिसते. आता एनईपी याच्या संदर्भात काय म्हणतं कोणता तर्क लावला आहे की शाळा संकुल का असावं उभारणीच्या मागची काय भूमिका आहे तर त्यांनी जो डाटा त्याच्या संदर्भात रेफरन्स म्हणून दिलेला आहे आपल्याला दिसतं की त्यांनी म्हटलं की भारतात जवळजवळ 80% लहान शाळा असून जवळपास 80% शाळांची नोंद ही 200 कमी पटसंख्या असलेली आहे. म्हणजे सार्वत्रिकरणाचा जेव्हा हे झाला आणि शिक्षणाचा विस्तार झाला तर मोठ्या प्रमाणावर गावपातळ्यांवर शाळा निर्माण झाल्या आणि त्यातून शाळांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आढळली तर मात्र पटसंख्येचा प्रश्न त्याच्यामध्ये आपल्याला दिसतोय की फार कमी पटसंख्या असलेल्या शाळा सर्वत्र विखुरलेल्या आहेत हे चित्र आहे. युडायस जो डाटा आहे त्याचा जो रेफरन्स त्या डॉक्युमेंटमध्ये दिलेला आहे 2016 तर त्याच्यामध्ये दिलं आहे की 28% प्राथमिक शाळा आणि 14.8% उच्च प्राथमिक शाळांमध्ये 30% कमी विद्यार्थी संख्या आहे. तसेच त्यांनी हे पण नोट केलेलं आहे की मूलभूत सुविधांचा अभाव आहे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे इत्यादी कारणामुळे लहान शाळा बऱ्याच वेळा आपल्याला गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहिलेल्या दिसतात असं डॉक्युमेंट तिथे नोट करते आहे. ते म्हणतात की सुमारे 1,08,017 शाळा ज्या आहेत त्या एक शिक्षिका आहे एकंदर देशाचं चित्र त्यांनी उभं केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अशा शाळातील अनेक शिक्षक जे आहेत म्हणजे आरटीईने म्हटलं होतं की एक म्हणजे द्विशिक्षिकी शाळा कमीत कमी असली पाहिजे परंतु ते उद्दिष्ट पण अजूनही भारतात सगळ्या ठिकाणी साध्य झालं असं म्हणता येत नाही हे युडायसच्या डाट्यावरून आपल्याला लक्षात येत आहे. अशा शाळातील शिक्षक अनेक हे चित्र दिसत आहेत हे सार्वत्रिक सगळ्या ठिकाणी आहे की एक शिक्षक अनेक वर्गाने शिकवत आहे अनेक विषय शिकवित आहे त्यानंतर असे विषय शिकवत आहे की ज्याच्यामध्ये त्याचा एक्सपर्टीज म्हणून नाही आहे त्या पर्टिक्युलर विषयांमध्ये तो एक्सपर्टीज नाही आहे हे पण त्यांनी जे ऑब्झर्वेशन आहे ते नोट याच्यामध्ये केलेलं आहे 7.2 मध्ये ज्यामध्ये संगीत कला क्रीडा यासारखे महत्वाचे
जे विषय आहे ते सहसा प्रभावीपणे आपण होत नाही असं डॉक्युमेंटचं म्हणणं आहे. आणि ती वास्तविकता आहे की एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण त्याला घेतला आहे. आणि एनईपी म्हणते की अशा प्रकारचं बायफर्गेशन सहशालेय शालेय असे उपक्रम असे स्वतंत्रपणे होऊ शकत नाही. हे सगळे विषय एकंदर सारख्याच महत्वाचे आहेत. सोबतच भौतिक संसाधने आहेत जसे प्रयोगशाळा आहेत, क्रीडा उपकरणे आहेत, ग्रंथालय आहेत, त्याच्यातली ग्रंथालयातली आवश्यक संख्येनुसार उपलब्ध असणारी पुस्तकं आहेत. या सगळ्याच बाबी सर्व शाळांमध्ये मात्र उपलब्ध नाहीत हे ऑब्झर्वेशन ते एनईपी नोंदवते आहे. आपल्याला हे पण बघावं लागेल की 68 ते 86 मध्ये पण जेव्हा याच्यावर विचार झाला पण तेवढ्या प्रमाणात याच्यावर एक मर्यादित उद्देशाने 86 धोरणामध्ये शाळा संकुलचा विषय आला ज्यामध्ये संसाधनांचे आणि कर्मचाऱ्यांचे आदान प्रदान पर्यंत तो विषय याच्यामध्ये आलेला आहे. जसं एनईपीने त्याच्यावर फोकस केलेला आहे तेवढ्या प्रमाणातला भर आपल्याला 86 याच्यात दिसत नाही. नंतरचा एक प्रस्ताव जो आला तो कॅप कमिटीचा आला, ज्याला केंद्रीय शिक्षण सल्लागार बोर्ड असं म्हणतात. 1991 मध्ये त्याला जनार्दन रेड्डी समिती असं सुद्धा म्हटलं जातं. या समितीने सुद्धा शाळा संकुलाची शिफारस केलेली आहे. म्हणजे शाळा संकुल हा विषय जवळपास आपण पाहतो की 68 पासून देशपातळीवर आहे आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याचे प्रयोग वेगळ्या स्तरावर आपल्याला झालेले दिसतात. प्रत्यक्ष एनईपीच्या अपेक्षेनुसार जरी झाले नसतील पण काही अंशी काही प्रयोग पातळीवर झालेले आपल्याला निश्चितच दिसतात. तर या बोर्डाने सजेस्ट केल्या, समितीने जे सजेस्ट केल्याप्रमाणे त्यांनी जे म्हटलं होतं, त्यांची जी अपेक्षा केली होती त्याच्यामध्ये शिक्षकांमधील व्यावसायिकतेला प्रोत्साहित करण्यासाठी एक व्यापक स्तरावर भागीदारी प्रदान करण्यासाठी शाळा संकुलातील शाळांची एक लवचिक रचना असलेले नेटवर्क स्थापित केले जावे असं या समितीचं म्हणणं होतं. निकष किंवा आचरण याचे पालन करून अनुभव आणि सुविधांचे आदान प्रदान करणे सुनिश्चित केले जावे. शाळा संकुल शैक्षणिक नियोजनासाठीच्या सर्वात शेवटच्या स्तरावरचे एक व्यवहार्य युनिट म्हणून काम करेल अशी ती अपेक्षा आहे. त्याच्यामध्ये 8 ते 10 शाळांचा एक समूह तयार केला जाईल आणि ज्यात विविध शाळा त्यांची संसाधनं, कर्मचारी, साहित्य, शैक्षणिक साहित्य आणि इत्यादीची देवाणघेवाण करून एक सामग्रीकरणाद्वारे त्याचा वापर करून एकमेकांना बळकट देऊ शकतील असं त्या समितीचं म्हणणं होतं. म्हणजे सांगायचा मुद्दा की NEP 2020 मध्येच हा स्कूल कॉम्प्लेक्सचा कॉन्सेप्ट आलेला आहे, पहिल्यांदाच इंट्रोड्यूस झालेला आहे, पहिल्यांदाच एनईपी याच्यावर बोलते आहे असं नाहीये. तर याच्या आधी सुद्धा शिक्षणाच्या अनेक धोरणांमध्ये याचा विचार झालेला आहे, याची मांडणी झालेली आहे आणि त्या त्या स्टेटमध्ये त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काही प्रमाणात तो अंमलात आलेला सुद्धा आपल्याला दिसतो. तर इतर स्टेटमध्ये आपल्याला बघितलं तर इतर स्टेटमध्ये सुद्धा शाळा संकुलाची सुरुवात वेगळ्या याच्यामध्ये काळामध्ये झालेली आहे. जेव्हा पहिल्यांदा कोठारी कमिशनच्या माध्यमातून याची मांडणी झाली आणि तो विचार पुढे आला तर सगळ्या राज्यांनी आपापल्या स्तरावर शाळा संकुलं सुरू केली. ज्याच्यामध्ये उदाहरणार्थ हरियाणा आहे तर 69 मध्ये सुरुवात झालेली आहे. मग नंतर त्यात हळूहळू वाढ झाली. बिहारमध्ये त्याला संकुल म्हटलं गेलं. 75 मध्ये 3 जिल्ह्यात त्यांची सुरुवात झाली. राजस्थानमध्ये 67 मध्ये झाली. तामिळनाडू राज्याने जरी उशीर सुरुवात केली तरी 1982 पर्यंत त्या राज्यात जवळपास 2000 जास्त शाळा संकुलं स्थापित झालेली होती. उत्तर प्रदेशने सुरुवातीला गटनिहाय विचार केला होता. वेगवेगळ्या ब्लॉक स्तरावर विचार करून त्यांनी मर्यादित स्तरावर त्याचा सुरुवात केली. हळूहळू ते प्रमाण वाढत गेलेलं आहे. तर महाराष्ट्र याच्या बाबतीत कुठे आहे आपण जर बघितलं तर शाळा समूह ज्याला म्हटलं जातं म्हणजे कोठारी कमिशननी जे मांडलेली भूमिका होती त्याच्यानुसार राज्य शिक्षण शास्त्र संस्था ज्याची स्थापना 1964 मध्ये झालेली आहे ज्याला आपण नंतर SCERT आपण म्हणतो आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली 1969 ते 70 सालापासून शाळा समूह योजनेची सुरुवात आपल्याला झालेली दिसते. तर एकंदर थोडक्यात ही आकडेवारी आपल्या समोर त्याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे की कशा कशा टप्प्यांनी तिथे आवश्यक क्लस्टर्स उभे करण्यात आलेले आहेत. तर जवळपास 76-77 पर्यंत 132 शाळा समूह महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली होती आणि उद्दिष्ट खूप पाचव्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट होतं की 400 शाळा समूह स्थापित व्हायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये. परंतु 76-77 पर्यंत स्थापन झालेल्या शाळा समूहांची संख्या ही 132 जवळपास आपल्याला दिसते आहे. नंतर ती संख्या 600 गेली आणि आता जवळपास ती 6000 आपण त्याला क्लस्टर म्हणतो आहे. मग त्यात केंद्र प्रमुखांची पदं तयार झाली आणि त्याचं स्वरूप म्हणजे सेकंडरी एज्युकेशनच्या ऐवजी अनेक ठिकाणी आपल्याला एलिमेंटरी एज्युकेशन पहिली ते 8वी पर्यंतचं शिक्षण याच्यापर्यंत ते शाळा संकुलाचं स्वरूप मर्यादित राहिलेलं आपल्याला दिसते आहे. आणि आताही आपण जे केंद्र स्तरावर काम करतो आहे म्हणजे क्लस्टर्स आपले जे आहेत तर त्या क्लस्टर्समध्ये आपल्या अंतर्भूत असलेल्या ज्या शाळा आहेत, गव्हर्नमेंट स्कूल्स आहेत, त्या शाळांमध्ये एकमेकाचं कोऑर्डिनेशन ठेवणं वगैरे हे सगळं आहे. त्यात
केंद्र प्रमुखाचं पद आहे. त्यानंतर क्लस्टर रिसोर्स ग्रुप तिथे तयार झालेला आहे जे अकॅडमिकली सपोर्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये मदत करतं. परंतु एकंदर आयोगाचं म्हणणं होतं, त्या आयोगाच्या म्हणण्यानुसार मात्र प्रत्यक्ष स्कूल म्हणजे समूह एस्टॅब्लिश होऊ शकलेला नाही, ही मात्र वस्तुस्थिती आहे. एनईपीच्या अनुषंगाने विचार केला तर शाळा संकुलाचे काय काय बेनिफिट्स होऊ शकतात याच्यामध्ये त्यांनी मांडणी केलेली आहे की शाळा संकुल जर झालं तर कोणकोणत्या गोष्टी होतील. तर याच्यामध्ये जे त्यांनी जे म्हटलंय की शाळा एकाकी पडतात, एकाकी शाळा व्यवहार्य ठरत नाही असं जे म्हणणं आहे डॉक्युमेंटचं, त्यामुळं जर शाळा एक युनिट म्हणून जर काम करेल, कॉम्प्लेक्सच्या स्वरूपामध्ये काम करेल, एका समूहाच्या स्वरूपात जेव्हा काम करेल, तर त्यावेळेस शिक्षकांच्या नियुक्तीच्या दृष्टीने भौतिक सुविधा तरतुदीच्या दृष्टीने शिक्षक अनेक वर्गांना अनेक विषय शिकवतात या दृष्टीने एकाकी शाळा व्यवहार ठरत नाहीये. परंतु जर हे कॉम्प्लेक्सच्या स्वरूपात आपण विचार केला तर आपल्याला दिसतं की आपण अनेक प्रकारच्या भौतिक ज्या बेसिक फंडामेंटल जे स्ट्रक्चर असतं, भौतिक पायाभूत सुविधा ज्या असतात त्या एकमेकांशी शेअर करणं तिथे शक्य आहे. त्यानंतर मुलांच्या अध्ययन संपादनासाठी एकत्रितपणे प्रयत्न करणं, म्हणजे जेव्हा आपण एक कॉम्प्लेक्सचा विचार करू तर एकत्रितपणे म्हणजे या संपूर्ण संकुलामध्ये अंतर्भूत असलेल्या शाळांमध्ये शिकत असलेल्या मुलांची गुणवत्ता काय आहे असा एकंदर होलिस्टिक पद्धतीने याच्यावरती विचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यामध्ये व्यावसायिक अध्ययन समुदाय असेल जसं पीएसए आहे, प्रोफेशनल लर्निंग कम्युनिटीज आपण ज्यांना म्हणतो, ती तयार होईल एकत्रितपणे विचार करणं शिक्षकांच्या व्यावसायिक डेव्हलपमेंटसाठी. त्यानंतर शाळा संकुलातील शाळांमध्ये संसाधनाची अधिक योग्यता, अधिक परिणामकारक कार्यान्वयन करण्याकरता समन्वय करणं, कोऑर्डिनेशन असणं, नेतृत्व असणं, शाळा प्रशासन आणि शाळा व्यवस्थापनामध्ये एकमेकांशी कोऑर्डिनेशन असणं, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये शक्य आहे असं डॉक्युमेंटचं म्हणणं आहे. त्यानंतर शिक्षक ची अनुपस्थित असेल हा एक इश्यू याच्यामध्ये चर्चेला गेलेला आहे की आपण आता सुद्धा आपल्याला दिसतं की एखाद्या शाळेमध्ये जर शिक्षक काही कारणानुसार सुटीवर असतील तर तिथे आपल्याला केंद्रामधला दुसरा शिक्षक आपण तिथे देतो आणि तिथली शिक्षणाची प्रक्रिया व्यवस्थित चालण्यासाठी प्रयत्न करतो. त्याची तरतूद केंद्र प्रमुख स्वतः करतात, त्याची पाहणी करतात आणि तिथे शिक्षक तात्पुरत्या स्वरूपात दिला जातो. तर इथे कुलामध्ये सुद्धा हाच विचार केला आहे की इथे शाळा संकुलामध्ये प्रमुख शिक्षकांची अनुपस्थिती असेल किंवा सुटीवर असतील पर्याय उपलब्ध करून देणं शक्य आहे. त्यासाठी काही ऍडिशनल टीचर्स म्हणजे एक्सेस टीचर्स मुख्य शाळांमध्ये तिथे उपलब्ध केले जातील असं पण म्हटलेलं आहे. तर शैक्षणिक जे मुद्दे आहे समस्यांवर शाळा संकुल स्तरावर चर्चा केल्या जाऊ शकते आणि याच्यामध्ये मांडणी होऊ, या सगळ्या विषयाची मांडणी शाळा समस्यांच्या संदर्भात किंवा शाळांना काही हे असतील, काही अडचणी असतील, त्या शाळा संकुल स्तरावर सोडवण्याचा पण प्रयत्न केला जाऊ शकतो असं इथे म्हटलेलं आहे. त्यानंतर आणखी त्याच्यावर एक महत्वाचा मुद्दा ट्रेस केलेला आहे तो म्हणजे दिव्यांग मुलांच्या सहाय्यामध्ये सुधारणा करता येते. म्हणजे पर्टिक्युलरली त्या कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या शाळांमधून शिकणारे जे दिव्यांग मुलं असतील CWSNला स्पेशली फोकस करून त्याच्यासाठीची व्यवस्था उभी करणं हा आपण एक उद्देश याच्यामध्ये अपेक्षित केलेला आहे. अधिक विषय म्हणजे असे क्लब्स तयार करणं ज्याच्यामध्ये शैक्षणिक आहे, खेळ आहे, क्राफ्ट आहे, कला आहे, की त्याचे आयोजन संपूर्ण शाळा संकुलमध्ये नियोजनानुसार आयोजित करता येतात. तसेच वर्गामध्ये कला, संगीत, भाषा, व्यावसायिक विषय, शारीरिक शिक्षण आणि इतर विषय घेण्याकरता शिक्षकांचं शेअरिंग करता येऊ शकतं. तसेच हे पण म्हटलं आहे की आभासी वर्ग आयोजित करण्यासाठी ज्या ICTच्या साधनांचा उपयोग करता येऊ शकतो. इथे त्यांनी स्वयंसेवक किंवा आणि समुपदेशक हे दोन म्हटलेले आहे, सोशल वर्कर्स आणि काउन्सिलर हा कॉन्सेप्ट याच्यामध्ये त्यांनी ऍड केलेला आहे जो अत्यंत महत्वाचा आहे असं मला वाटतं. यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक चांगले सहाय्य करता येऊ शकतं, जसं पटनोंदीमध्ये असेल, मुलांच्या उपस्थितीमध्ये असेल, त्यांच्या परफॉर्मन्स मध्ये असेल, तर या गोष्टी पण इथे शक्य आहे. शाळा संकुलामध्ये ही एक फायदेशीर बाब आहे असं म्हटलेलं आहे. शाळा संकुल व्यवस्थापन समिती हा एक कॉन्सेप्ट याच्यामध्ये आलेला आहे. जसं आपण म्हणतोय की शाळा स्तरावर SMCs आहेतच, प्रश्नच नाही, परंतु शाळा संकुल स्तरावर सुद्धा एक शाळा संकुल व्यवस्थापन समिती ही असेल जी अधिक कार्यक्षमपणे प्रशासन सनियंत्रण आणि नाविन्यपूर्ण बाबींसाठी स्थानिक जे काही स्टेक होल्डर्स आहेत त्यांना घेऊन पुढाकार घेऊ शकेल. तर ह्या सगळ्या नवीन बाबी याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेल्या आपल्याला दिसतात ज्या सध्याच्या याच्यात नाही आहेत. म्हणजे SMC आता आहे परंतु SCMC सध्या नाही आहे, म्हणजे कॉम्प्लेक्स स्कूल कॉम्प्लेक्स लेवलला व्यवस्थापन समिती नाही आहे, स्ट्रक्चर काय समिती त्याच्यावर बोललेलं. तर निर्मितीची टप कशी, प्रक्रिया कशी असेल, काय करणार, तर डॉक्युमेंट असं म्हणत आहे की त्याच
त्याचं स्कूल मॅपिंग करणं गरजेचं आहे की एक कॉम्प्लेक्स उभं करण्यासाठी, शाळा संकुल उभं करण्यासाठी स्कूलचं मॅपिंग करणं, 5 ते 10 किलोमीटरमध्ये शाळांची संख्या शोधण्यासाठी स्कूल मॅपिंग करणं गरजेचं आहे. ते काम शासनाच्या मार्फत करण्यात यावं. शाळा संकुलाच्या फायद्याबाबत शाळा प्रमुख, पर्यवेक्षी यंत्रणेतील घटकांचं उद्बोधन करण्यात यावं. म्हणजे ही जी व्यवस्था सगळी उभी करायची आहे, या व्यवस्थेमध्ये ज्या बदलाबाबत नवीन ज्या गोष्टी करायच्या त्याबाबत सुद्धा सध्या जी यंत्रणा याच्यामध्ये कार्यरत आहे त्या सगळ्यांचं उद्बोधन होणं गरजेचं आहे. त्यानंतर जे कॉर्डिनेटर्स असेल, शाळा समूह प्रमुखाची नेमणूक करणं असेल, या सगळ्या बाबी नव्याने होतील. ज्याच्यामध्ये माध्यमिक शाळा, त्यांचं म्हणणं आहे की जी प्रमुख शाळा असेल आणि त्यांचे जे प्राचार्य किंवा मुख्याध्यापक असतील ते त्याचे प्रमुख असतील, कॉम्प्लेक्सचे ते प्रमुख असतील आणि ते सगळ्यांचं कॉर्डिनेशन आणि समन्वय साधतील. ते जर नसेल तर त्यांच्या नेमणूक करणं, ह्या सगळ्या बाबी तिथे कराव्या लागणार आहेत. त्यानंतर सहनियंत्रण आहे, मूल्यांकन आहेत, यासाठी मार्गदर्शक सूचना शासन स्तरावर काढाव्या लागणार आहे. एकंदर याच्यामधले ह्या सजेशन्स एनईपी देते आहे की या पद्धतीने हे सगळं व्हायला पाहिजे. याच्यातलं डिटेल गाईडलाईन्स, नेमकं मार्गदर्शक सूचना, पर्टिक्युलरली डिटेल्स मार्गदर्शक सूचना, सनियंत्रण कोण करणार, त्याचे अधिकार काय राहणार, त्याचं मूल्यांकन कसं होणार कामकाजाचं, त्यानंतर स्टाफ स्ट्रक्चर, स्टाफचा पॅटर्न कसा राहणार, त्याच्या संदर्भामध्ये त्या स्टेट स्तरावर, राज्यस्तरावर निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि त्या संदर्भामध्ये डिटेल नियोजन करावं लागणार आहे. तर याचे टार्गेट्स काय आहेत ठेवलेले आहेत याच्यामध्ये आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, तर जसं फाउंडेशन म्हणजे क्लासपासूनचं माध्यमिक शाळेपर्यंत याचे 2025 पर्यंत, जर ड्राफ्ट आपण जर बघितलं तर ड्राफ्ट मध्ये त्यांनी 2023 म्हटलं होतं, पण पॉलिसीचं जे डॉक्युमेंट आलं आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी 2025 म्हटलेलं आहे. तर 2025 पूर्वी हे समूह तयार करायचे आहेत आणि त्यांना एक सेमी ऑटोनॉमस युनिट उभं करणं हा एक नवीन याच्यामध्ये आला की एक प्रकारची अर्धस्वायत्तता त्यांना दिली गेली पाहिजे. जे स्वतःचे निर्णय घेऊ शकतील तिथे त्यांच्या स्तरावर आणि त्या समूहातल्या सर्व शाळांच्या संदर्भामध्ये जे बेनिफिशियल राहील किंवा काही इश्यूज असतील तर ते सॉल्व्ह करू शकतील. तर असं एक सेमी ऑटोनॉमस युनिट उभं करणे हे अपेक्षित आहे. जे शाळा समूह प्रमुख म्हणजे सविस्तर निर्णय घेण्यासाठी तयार करणं याच्यामध्ये म्हटलंय. त्यानंतर असं पण नोंदवलेलं आहे की ज्यामध्ये भारतात 15,22,346 शाळांपैकी फक्त 112,637 माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक विद्यालय आहेत, जी केवळ 7% कस्तुरीरंगन अहवालामध्ये जे म्हटलंय की ही जी संख्या आहे ती केवळ 7% आपल्याला दिसते. तर आपण इथे म्हणतो की कॉम्प्लेक्स मध्ये माध्यमिक शाळा असली पाहिजे जी प्रमुख शाळा असेल, तर 7% शाळा या उरलेल्या शाळांचं नेतृत्व कसं करणार हा पण एक इश्यू आहे. त्यामध्ये किती शाळा कव्हर करणार हा पण एक विचार याच्यामध्ये आपल्याला येतो. मात्र याच्यामध्ये त्यांनी ते स्टेटमेंट केलंय की फार मोठ्या प्रमाणात याच्यावर त्यांनी एनईपी मध्ये शाळा संकुलावर जोरकसपणे याचं समर्थन केलेलं आहे आणि ही काळाची गरज आहे आणि हे होणं आवश्यक आहे पुढच्या या सगळ्या भावी काळासाठी असं पण त्याचं म्हणणं आहे. तर 5 ते 10 किलोमीटरच्या भागातील अंगणवाड्यांसह एकत्रितपणे माध्यमिक शाळा आणि त्यांच्या शेजारील इतर सर्व शाळांचा समावेश याच्यामध्ये करतील असं एक टार्गेट याच्यामध्ये आहे. शाळा संकुलच्या निर्मितीच्या मागे जे प्रशासन आहे, शाळा प्रशासन आहे, त्याचा कसा प्रभाव राहणार आहे, तर शाळा प्रशासनात सुधारणा होऊन शाळा अधिक परिणामकारक बनेल असं डॉक्युमेंट अपेक्षित करते आहे की जे स्कूल कॉम्प्लेक्स स्तरावरचं प्रशासन राहील, लोकल ऍडमिनिस्ट्रेशन राहील, ते जे सेमी ऑटोनॉमस राहील आणि त्यामुळं एक प्रकारची सुसूत्रता येण्यास अधिक मदत होईल. त्या कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या समूहात असलेल्या शाळांना अधिक बळकटी त्यामुळे मिळेल आणि इमिजिएट सगळ्या समस्यांवर त्यांना लक्ष घालून तिथेच तोडगा काढणे आणि त्याच्यावर उपाययोजना करणे हे करणं शक्य होईल असं त्याच्यामध्ये अपेक्षित केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या शाळा अधिक परिणामकारक बनतील असं एनईपीचं म्हणणं आहे. तर शालेय शिक्षण विभाग शाळा संकुलाकरता अधिकार निर्धारित करतील, जसं मगाशी म्हटलेलं की अर्धस्वायत्त म्हणजे सेमी ऑटोनॉमस युनिट म्हणून ते काम करणार आहे आणि त्याच्यामुळे एक चांगला प्रभाव या माध्यमातून शाळा प्रशासनाचा तिथे निर्माण होऊ शकतो. तसेच शिक्षण अधिकारी आहे, गट शिक्षण अधिकारी आहे, तर हे प्रत्येक शाळा संकुल एक स्वतंत्र युनिट म्हणून संवाद साधतील. म्हणजे स्वतंत्र शाळा असं न बघता संपूर्ण कॉम्प्लेक्स एक युनिट आहे आणि त्या युनिट म्हणून स्वतंत्रपणे त्याच्या संवाद साधतील. म्हणून एक होलिस्टिक वेनी जर सार्वत्रिक पद्धतीने असा एक विचार तिथल्या एकंदर शाळांचा केला जाणार आहे. शाळा संकुलाच्या सुलभ होण्यासाठी, काम सुलभ यासाठी पण ही सगळी प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या मदतीला असणार आहे. शाळा संकुलाची जो स्वायत्त जो विषय आलेला आहे की शाळा संकुल स्वतःच एक शालेय शिक्षण विभागामध्ये
आपलं सोपवलेली काही कामं पार पडेल असं त्याच्या डॉक्युमेंट्स मध्ये असं सुचवलेलं आहे की म्हणजे डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन जे आहे ते शाळा संकुलाला स्वतंत्र व्यवहार करण्याचे अधिकार देतील, त्यांच्यावर सोपवलेली कामं पार पाडेल शिक्षण विभागामार्फत आणि प्रत्येक शाळेशी त्या संबंधित व्यवहार पण शाळा संकुल करणार आहे. ज्यामध्ये ते पण म्हटलंय की राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा आहे म्हणजे एनसीएफ आहे एससीएफ आहे याचे पालन करून शालेय शिक्षण विभागामार्फत शाळा संकुल एकात्मिक शिक्षण देण्याची आणि अध्यापन आणि शैक्षणिक अभ्यासक्रम इत्यादी विषयावरील प्रयोगांसाठी महत्वपूर्ण स्वायत्तता दिली जाणार आहे. तर या व्यवस्थेअंतर्गत शाळा अधिक सामर्थ्य प्राप्त करतील, अधिक स्वातंत्र्य मिळवण्यास सक्षम असतील आणि अधिक नवोपक्रमशील आणि प्रतिसादात्मक बनण्यास योगदान देतील अशी असं कॉमेंट्स एनएपी इथे करते आहे. शाळा समूह विकास योजना हा एक चांगला याच्यामध्ये म्हणता येईल की आपण सुरुवात आता सध्या करतोच आहे. स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन आपण करतो आहे शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने. याच्यामध्ये शाळा त्यांच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या सहभागाने शाळेचा शाळा विकास आराखडा विकसित करेल आणि जो आपण आता एसपीडीचा विचार करत होतो म्हणजे प्रत्येक शाळेचा शाळा विकास आराखड्याचा विचार करतो मग केंद्राचा आराखडा स्वतंत्र बनणे हा पण आपल्याला विषय माहित आहे. इथे सुद्धा प्रत्येक शाळेचा शाळा विकास आराखडा असेल आणि हा शाळा विकास आराखडा शाळा संकुल विकास योजनेशी जोडला जाईल म्हणजे स्कूल कॉम्प्लेक्स डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्यासाठीचा तो आधार बनेल आणि या स्कूल कॉम्प्लेक्स डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये शाळा संकुलाशी संलग्न इतर सर्व संस्थांच्या योजनांचा समावेश याच्यामध्ये असेल. जसे की तिथे असणारे काही व्होकेशनलच्या संदर्भातल्या संस्था आहेत यांचा समावेश त्याच्यामध्ये असेल, काही टेक्निकल स्कूल्स आहेत त्यांचा समावेश असेल, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे त्यांचा समावेश असेल. म्हणजे स्कूल कॉम्प्लेक्स स्तरावर तयार होणारा जो आराखडा असेल त्याच्यामध्ये या सर्वांचा अंतर्भाव केला जाणार आहे आणि तो व्यापक स्वरूपाचा असेल सध्याच्या असलेल्या एसपीडी पेक्षा. तर या योजनांमध्ये एक मानवी संसाधने, अध्ययन संसाधने, भौतिक संसाधने आणि पायाभूत संसाधने, ज्यात आपण म्हणतोय की मानवी ह्युमन रिसोर्सेस जे अवेलेबल आहे ते कसं शेअर करणार, त्यांचा कसा उपयोग करून घेणार, तर जे एक्सपर्टीज आहेत ते त्याच्यामध्ये शेअर केले जातील. पॅडॉगॉजीच्या संदर्भामध्ये आहे की जर एखाद्या विषयामध्ये एखादा व्यक्ती एक्सपर्ट असेल तर त्याचा लाभ इतर शाळांना संकुलातल्या शाळांना होणार आहे. भौतिक संसाधन असेल कारण की इथे अपेक्षित असे केलेले आहे की ज्या मूळ शाळा आहेत त्यांना तर स्ट्रेंथन करायचंच आहे परंतु जी कोर स्कूल राहणार आहे कॉम्प्लेक्स स्कूल तर त्या स्कूलमध्ये सर्व प्रकारचे भौतिक संसाधनं असतील. म्हणजे मी जेव्हा असं एखादा विचार करतो आहे म्हणजे मला असं जे स्वप्न पाहतो की कसं असेल चित्र एखाद्या कॉम्प्लेक्स म्हणजे पहिली म्हणजे अंगणवाडी ते बारावी पर्यंतच एकंदर सर्व प्रकारचं शिक्षण देण्याची व्यवस्था असलेली सर्व सुखसोयींनी युक्त असलेली जसं आपण एक क्रीडा संकुल असं म्हणतो आहे तर क्रीडा संकुलामध्ये सर्व प्रकारच्या खेळांसाठीचे इक्विपमेंट्स असतात, सगळ्या प्रकारच्या त्या मैदान असतात, प्रत्येक खेळाच्या संदर्भातला स्वतंत्र एक्सपर्ट कोच असतो, जेवढ्या काही फॅसिलिटीज त्या प्रत्येकाच्यासाठी आवश्यक असतात त्या तिथे उपलब्ध असतात. अशा पद्धतीचं असं मला वाटतं की असं असायला पाहिजे आहे की जिथे चांगल्या क्वालिटीच्या प्रयोगशाळा आहेत, चांगल्या ग्रंथालय आहेत, चांगली इमारत आहे आणि सगळ्या म्हणजे बेसिक पायाभूत सुविधा असलेली आधुनिक पद्धतीचं तंत्रज्ञानाचा उपयोग केलेल्या आयसीटीच्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. तर या सगळ्या बाबींचा पूर्ण फुलफेज स्टाफ आहे, सगळ्या प्रकारच्या एक्सपर्टीज तिथे उपलब्ध आहेत. म्हणजे इव्हन शारीरिक शिक्षणाचा शिक्षक असेल, संगीताचा शिक्षक असेल, कलाकारांच्या संदर्भातला शिक्षक असेल, तिथे काउन्सिलर्सची नियुक्ती केलेली असेल, सोशल तिथे त्यांनी जसं म्हटलंय की सोशल वर्कर अपॉइंट केले जातील असं जे वर्डिंग त्याच्यामध्ये आलेलं आहे त्याच्यामुळं काही प्रोएक्टिव्ह पद्धतीने काम करणारी मंडळी त्याच्यामध्ये काही स्वयंसेवी लोक असतील जे ते अपॉइंट म्हणजे रेग्युलर अपॉइंटमेंट सारखी अपॉइंटमेंट तिथे अपेक्षित आहे किंवा तो बघावं लागणार आपल्याला, पण त्यांनी असं म्हटलंय की त्याची अपॉइंटमेंट करावी लागेल. ह्या सगळ्या प्रकारचा ह्युमन रिसोर्सेस तिथे उपलब्ध असतील आणि प्रत्येक विषयाला स्वतंत्र शिक्षक तिथे असेल आणि एक्सेस शिक्षक सुद्धा असेल 2 ते 3 असं वर्डिंग त्याच्यामध्ये म्हटलं की 2 ते 3 एक्सेस शिक्षक असतील की जे कॉम्प्लेक्स मधल्या शाळांमध्ये जेव्हा शिक्षकांच्या अब्सेंटीचा प्रश्न येईल किंवा शिक्षक उपलब्ध तिथे नसेल तर तिथे ते सपोर्ट करतील. तर अशा पद्धतीचं मानवी संसाधन असेल, त्यानंतर अध्ययनाच्या संदर्भात असेल, भौतिक संसाधन असेल, या सगळ्या पायाभूत सुधारण्यासाठीचा पुढाकार घेऊन आर्थिक संसाधन असेल म्हणजे एनपीच्या म्हणनुसार म्हणजे स्पेशल फंडिंग स्कूल कॉम्प्लेक्सच्या इथे असतील जे त्यांना युटिलाइज करण्याचं स्वातंत्र्य पण त्यांना दिलेलं असेल की जे
आपल्या समूहातील सर्व शाळांच्या संदर्भात गुणवत्तेच्या संदर्भात तो खर्च करू शकेल. तर एक म्हणजे स्कूल कल्चर ऍक्टिव्हिटीज असं एकंदर अपेक्षित त्याच्यामध्ये केलेलं आहे. त्यानंतर टीचर्स डेव्हलपमेंट प्लॅन हा आहे, म्हणजे शिक्षकांच्या विकासाच्या संदर्भामध्ये स्वतंत्रपणे विचार करणं आणि कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट शिक्षकांचं सातत्याने चालेल यासाठीची व्यवस्था स्कूल कॉम्प्लेक्स स्तरावर असणं म्हटलेलं आहे. त्यानंतर एक म्हणजे एज्युकेशनल अचीवमेंट आणि एज्युकेशनल आउटकम्स सुद्धा एक व्यापक स्तरावर बघितलं जाणं हे याच्यामध्ये म्हटले. शाळा पातळीवर शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये त्यांचे पॅरेंट्सच त्यांचे त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत, त्या ज्यांची मुलं तिथे शिकतात तेच व्यवस्थापन समितीमध्ये असतात आणि त्यांच्या माध्यमातून शाळा ही व्यवस्था सुरळीतपणे आणि गुणवत्तापूर्ण चालण्यासाठी भागीदारीच्या स्वरूपात प्रयत्न केला जातो. तर इथे शाळा संकुल व्यवस्थापन समिती स्वतंत्र असणे काय फायदे होऊ शकतात ते सुद्धा एनईपी नमूद करते आहे. ज्याच्यामध्ये एसपीडी आणि एससीडीपी ही शालेय शिक्षण विभागासह शाळेतील सर्व भागधारकांना एकत्र आणण्यासाठीची एक प्राथमिक यंत्रणा असेल. तर म्हणजे शिक्षण विभागातील सर्व घटक आणि शाळेशी संबंधित असणारे सगळे स्टेक होल्डर्स जे आहेत त्यांना एकत्र आणण्यासाठी या शाळा संकुल व्यवस्थापन समितीचा उपयोग केला जाणार आहे. आता इथे शाळा स्तरावर स्वतंत्र शाळा समिती म्हणजे ड्राफ्टमध्ये जे वर्डिंग आलेलं आहे त्यानुसार शाळा स्तरावर स्वतंत्र शाळा व्यवस्थापन समिती राहीलच, मात्र कोर स्कूल जी आहे स्कूल कॉम्प्लेक्स मधली त्याच्यामध्ये एक स्वतंत्र शाळा संकुल स्तरावर एक शाळा व्यवस्थापन समिती राहील, ज्याच्यामध्ये प्रत्येक शाळेचे मुख्याध्यापक हे त्याचे मेंबर्स राहतील आणि एक एक शिक्षक त्याचे मेंबर्स राहतील. सोबतच त्या शाळा संकुलमध्ये असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट आहेत, अकॅडमिक इन्स्टिट्यूट आहेत, मग सांगितल्याप्रमाणे टेक्निकल असतील किंवा तंत्रशाळा असतील, ट्रेनिंग असतील, या सगळ्यांचे सुद्धा त्यांच्यामध्ये या समितीमध्ये अंतर्भाव राहणार आहेत, जे एकत्रितपणे संकुलामध्ये शिकणाऱ्या सगळ्या मुलांचा गुणवत्तेच्या अनुषंगाने विचार करणार आहे. तर एसएमसी आणि एससीएमसी हे एसपीडी आणि एससीडीपीचा उपयोग शाळेच्या कामकाजाच्या आणि दिशानिर्देशासाठी करेल आणि या योजनेच्या अंमलबजावणीस मदत करणार आहे. शालेय शिक्षण विभाग त्यांच्या संबंधित विभागामार्फत उदाहरणार्थ बीओ आहे, प्रत्येक शाळा संकुलातील जे शाळा संकुल व्यवस्थापन समिती तयार होणार आहे त्या समितीला मान्यता देणार आहे आणि त्याला सपोर्ट सुद्धा करणार आहे. सोबतच बीओ जसं गट शिक्षण अधिकारी असेल किंवा जिल्हा शिक्षण अधिकारी असेल हे जे शाळा संकुल व्यवस्थापन समितीचं उद्दिष्ट आहे जे की एक शॉर्ट टर्म साठी म्हणजे एक वर्षाचं असेल किंवा लॉंग टर्म साठी तयार केलेलं असेल 3 ते 5 वर्षांसाठी असेल ते साध्य करण्यासाठी आवश्यक जी संसाधने आहेत रिसोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये आर्थिक संसाधने असतील, मानवी संसाधने असतील, भौतिक संसाधने असतील, हे सगळे प्रदान करण्यात त्यांना ते शैक्षणिक निष्पत्ती साध्य करण्यासाठी शाळा संकुलास व इतर सर्व संबंधित व आवश्यक सहाय्य प्रदान करेल असं याच्यामध्ये अपेक्षित केलेलं आहे. म्हणजे या संपूर्ण शाळा संकुल या कॉम्प्लेक्स या युनिटला स्थानिक प्रशासन, त्यानंतर तालुका स्तरीय प्रशासन आणि जिल्हा स्तरीय प्रशासन या सर्व स्तरावरून त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य याच्यामध्ये मिळेल यामध्ये म्हटलेलं आहे. याच्यामध्ये याचा उल्लेख जो आहे तो म्हणजे प्रायव्हेट पार्टनरशिप असं जे म्हटलं आहे. आपण आता याच्या आधी पण आपण ट्युनिंग ऑफ स्कूल म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या 100% शाळांचं ट्युनिंग आपण केलेलं आहे सगुण याच्या अंतर्गत. त्यामध्ये एक खासगी शाळा आणि सार्वजनिक शाळांचं ट्युनिंग करणं, पेअरिंग करणं हे सूत्र संपूर्ण देशभरात स्वीकारलं जाईल असं एनईपी म्हणते आहे, जेणेकरून अशा शाळा एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधतील, तसेच एकमेकांकडून शिकतील सुद्धा आणि शक्य असल्यास एकमेकांच्या संसाधनांचं आदान प्रदान सुद्धा करतील. तर म्हणजे ट्युनिंग ही एक नवीन कॉन्सेप्ट याच्यामध्ये अंतर्भूत केलेली आहे ज्याच्यावर आपण आता सध्या काम करतो आहोत. आता सध्या आपण स्थितीमध्ये ट्युनिंग ऑफ स्कूल झालेलं आहे. ट्युनिंग ऑफ स्कूल झाल्यानंतर पुढे त्याच्यामध्ये शेअरिंग कसं असेल, ते एकमेकांशी कसं मदत करतील, एकमेकांकडून कसं शिकतील, त्याचं एकंदर प्लॅनिंग कसं असेल याच्यावर सध्या अद्याप काम होणं बाकी आहे. त्यावर पुढे आपल्याला जेव्हा आता शाळा सुरू होतील कोविड नंतर आणि हे सगळं वातावरण निवळेल आणि जेव्हा पूर्वीसारख्याच शाळा सुरळीत सुरू होतील तर त्यावेळेस याच्यावर अधिक खोलवर जाऊन विचार होईल आणि कार्यान्वयन याचं होऊ शकतो. जेव्हा आपण म्हणतोय की याच्या समस्या आणि जेवढी मोठी जर योजना कोणती असेल तर त्याच्यामध्ये काही आव्हानं आहेत, समस्या सुद्धा आहे आणि समस्या आहे म्हणून त्याच्यावर उपाय काढायचे आहेत आणि आव्हानं आहेत ती सुद्धा फेस करायची आहेत आणि त्यातून मार्ग काढायचा आहे. तर एनईपीने सुद्धा काही समस्या आणि आव्हानं चॅलेंजेस इश्यूज अँड चॅलेंजेस याच्यामध्ये नमूद केलेली आहे, ज्याच्यामध्ये शाळांमधील संवाद आणि सहयोग ही जी बाब आहे, जे कोऑर्डिनेशन असेल, सपोर्ट असेल, तो शाळा
समूह आणि इतर शाळा यांच्यातली जी एकंदर भौगोलिक व्यवस्था आहे, पूर्वी आता जसं म्हटलंय की मॅपिंग करणं गरजेचं आहे की कोणता समूह तयार होऊ शकतो जो कोऑर्डिनेट करायला सोपा जाईल, सुयोग्य असेल, म्हणून इथे त्याचा शाळांमधील संवाद असेल, एकमेकांशी संयोग असेल, हे हा भौगोलिक आणि भूभाग दरम्यानच्या अंतरावर सुद्धा अवलंबून असू शकतो. मग ते एक ऑब्स्टेकल्स याच्यामध्ये असेल, जिथे आपल्याला दिसत आहे की दोन शाळांमधलं अंतर कमी आहे परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोर जावं लागतं किंवा अंतर खूप मोठं पार पडून जावं लागतं, पण अशा हिली एरियामध्ये आपल्याला आढळते आहे. अनेक देश पातळीवर जर याचा विचार केला तर त्या अनेक समस्या अनेक ठिकाणी आपल्याला दिसू शकतात. त्यानंतर प्राथमिक शिक्षणाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांच्या पटनोंदणीमध्ये सातत्याने होणारी वाढ, त्यामुळे माध्यमिक शाळांमध्ये असलेल्या साधनांची कमतरता भासू शकते. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जर माध्यमिक शाळांचा विचार केला तर त्याच्यामध्ये उपलब्ध साधनांचा वापर कसा करणार, जेव्हा आपण संकुलाचा विचार करणार तर हे ऍट प्रेझेंट तर ती सगळी साधनं संसाधनं उभी करणं, इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना स्ट्रेंथन करणं, त्यांना आवश्यक त्या सगळ्या तरतुदी पुरवणं हे पण एक आव्हान याच्यामध्ये राहणार आहे. कारण की प्राथमिक शिक्षणामध्ये पटसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढते आहे, प्रत्येक जन्माला मूल शाळेमध्ये येण्यासाठी सातत्याने सगळ्या स्तरावर प्रयत्न होत आहे, त्याच्यामुळे पटसंख्याचा जो इश्यू आहे म्हणजे प्राथमिक शाळांचे विद्यार्थ्यांची पटसंख्या आणि माध्यमिक स्तरावर उपलब्ध असणाऱ्या साधनं यांची जुळवणूक करणं हे पण एक आव्हान याच्यामध्ये आहे. सोबतच हे पण एक आव्हान याच्यामध्ये समोर येणार जेव्हा 2025 पर्यंत आपल्याला हे सगळे संकुल तयार करायचे आहे असं एनएफपी म्हणते आहे. तर जी अपेक्षा केलेली आहे, या सगळ्या ज्या अपेक्षा मांडलेल्या आहेत, या संकुलामधून ज्या पद्धतीच्या शाळाची व्यवस्थापन होणं अपेक्षित केलेलं आहे, प्रशासनानं अपेक्षित केलेलं आहे, अकॅडमिक सपोर्ट देणं अपेक्षित केलेलं आहे, तर त्यामध्ये जी जे मुख्याध्यापक असतील, शाळा संकुलाचे जे मुख्याध्यापक असतील, त्यांना जर मदत करणारा पुरेसा कर्मचारी वर्ग नसेल तर मग जे एकंदर मॉनिटरिंग करणं आहे सगळ्या व्यवस्थेला, पर्यवेक्षण करणं आहे, विविध प्रकारचा डाटा संकलन करणं आहे किंवा मदत करणं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी पण एक आव्हान म्हणून समोर येणार आहे आपल्याला असं एनपी म्हणते आहे. एनपीने हे पण नोट केलेलं आहे की जर आपण या योजनांच्या संदर्भातला भूतकाळ बघितला तर ह्या योजना अपयशी झालेल्या दिसतात, तर त्याची कारणं असं नमूद त्यांनी केलेलं आहे की त्या अपयश योजनेचा हेतू न समजणे हा एक त्याच्यामध्ये भाग असेल. दुसरा योग्य नियोजनाचा अभाव आणि अंमलबजावणीची रणनीती नसणे या गोष्टीमुळे याच्यामध्ये अपयश आलेलं आहे असं एनपी इथे नोट करते आहे. तर त्याच्यामुळे शाळा संकुल ही व्यवस्था उभी करणं आणि त्यामधून एक म्हणजे आश्वासक असं मुलांच्या गुणवत्तेसाठीच व्यवस्था उभी करणं असं जेव्हा आपण म्हणतो आहे, तर त्यासाठी चॅलेंजेस भरपूर आहेत. त्यावर सगळ्यांवर मात करत इफेक्टिव्ह रिसोर्सिंग आणि इफेक्टिव्ह गव्हर्नन्सच्या माध्यमातून क्वालिटेटिव्ह एज्युकेशन, क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह या दोन्ही पद्धतीने शिक्षणाचा प्रसार प्रचार कसा होईल हा एक इश्यू याच्यामध्ये राहणार आहे. आपण जर जे अपयश म्हणतो आहे तर एक अनपोस्टेड लेटर म्हणून फार सुंदर पुस्तक महात्या रांचं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी जे नमूद केलं आहे की अनेक ज्या योजना असतात त्याच्या किंवा काही जी स्वप्न बघितली आहे की काही किंवा प्रत्यक्षात काही ठिकाणी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला पण त्या तेवढ्या यशस्वी होत नाही, तर त्यांनी जे नमूद केलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की द चेंज व्हेन मॉनिटर्ड अँड सस्टेन्ड लॉंग इनफ बिकम अ कल्चर. ती अडचण नेमकी मला म्हणजे माझं वैयक्तिक असं मत आहे की कोणत्याही पद्धतीचे नवीन योजनेला सुरुवात केल्यानंतर त्याचं जे मॉनिटरिंग व्हायला पाहिजे ते सस्टेन होईपर्यंत, तर ते न एखाद्या गोष्टीला कल्चर मध्ये बदलण्यासाठी जो आवश्यक कालावधी पाहिजे असतो तो मिळत नाही आणि त्याच्यामुळं अनेक योजना आपल्याला पूर्ण राहिलेल्या दिसतो, प्रभावीपणे त्याच्या अंमलबजावणी न झालेली पण आपल्याला दिसते. त्याच्यामुळं मॉनिटरिंग आणि ती मॉनिटरिंग तिथपर्यंत जोपर्यंत तो अपेक्षित असलेला बदल सस्टेन होत नाही तोपर्यंत. एक साधी जर सोशल लाईफ मधली सुद्धा जर आपण बाब बघितली तर एखादी सवय म्हणजे ट्राफिक सिग्नल्स न मोडणे असेल किंवा म्हणजे सार्वजनिक ठिकाणी घाण न करणे असेल, या साध्याच्या सवयी आहेत, या जर मॉनिटर झाल्या नाही तर त्या कल्चरमध्ये कधीच बदलत नाही. आणि म्हणून ज्या देशांनी आपल्याला दिसतं की या बाबतीमध्ये अत्यंत चांगलं काम केलं आहे आणि जे क्लीन अँड नीट अँड क्लीन कंट्रीज ज्यांना म्हणून ओळखलं जातं, तर त्यांनी पहिल्या पिढीवर प्रचंड मोठं काम केलेलं असतं आणि त्याचं मॉनिटरिंग इतकं रिगोरस त्यांनी केलेलं असतं म्हणून ते नेक्स्ट जनरेशन मध्ये ऍज अ कल्चर म्हणून डेव्हलप होतं, त्यावेळेस मॉनिटरिंग करण्याची गरज भासत नाही. तर ड्राफ्ट मध्ये किंवा पॉलिसी मध्ये स्कूल कॉम्प्लेक्सचा कॉन्सेप्ट अतिशय प्रभावीपणे त्याच्यामध्ये मांडलेला आहे आणि या पद्धतीने जर या सगळ्या बाबी घडल्या तर मला वाटतं की त्याच्यामध्ये कौन्सिलरची जी व्यवस्था त्यांनी म्हटली आहे ती मला वाटतं अतिशय फार महत्वाची आहे. कौन्सिलरची प्रत्येक कॉम्प्लेक्स स्कूल कॉम्प्लेक्स लेवलला कौन्सिलरची
नेमणूक करणं असं म्हटलेलं आहे. तर आणि सध्या जर काळ बघितला तर 21st century मध्ये काउन्सिलरची अत्यंत महत्वाची गरज आपल्याला दिसते आहे. तर ते काउन्सिलर कोणकोणत्या पद्धतीने मदत करू शकतील आणि म्हणजे त्या संकुलामध्ये असणारा जो विद्यार्थी वर्ग आहे त्या सगळ्या विद्यार्थी वर्गांना आवश्यक त्या सगळ्या काउन्सिलिंग करण्याचं काम त्याच्यामध्ये ते करू शकतील. ज्याच्यामध्ये मोठ्या मुलांना व्होकेशनल काउन्सिलिंग असेल, त्यांच्या ऍडोलसन्स एज मधल्या ज्या समस्या आहेत त्याच्या संदर्भातलं काउन्सिलिंग असेल, त्यानंतर करिअर गायडन्सच्या संदर्भातलं काउन्सिलिंग असेल, या सगळ्या काउन्सिलिंग करण्याची व्यवस्था तिथे होऊ शकते. आणि ते स्कूल टू स्कूल जाऊन सुद्धा काउन्सिलिंग करतात. त्याच्यामध्ये हे सुद्धा त्यांनी म्हटलंय की जिथे वाहनांची व्यवस्था करणं म्हणजे टीचर्स शेअरिंग करतील म्हणजे या शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये जातील तर त्यांच्यासाठी वाहनांची व्यवस्था करणं किंवा ट्रॅव्हलिंग अलाउन्सची व्यवस्था करणं हे सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी ऍड केलेलं आहे. सोशल वर्कर हा एक सुद्धा नव्याने त्याच्यामध्ये मुद्दा आलेला आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सोशल वर्कर विल बी अपॉइंटेड टू द सोशल स्कूल कॉम्प्लेक्सेस असं म्हटलेलं आहे. नियुक्त केले जातील जे कम्युनिटीशी डीपली कोऑर्डिनेट करतील आणि त्यांच्या माध्यमातून मुख्यतः जे महत्वाचे आहे म्हणजे ड्रॉपिंग आउट जो आहे चिल्ड्रन ड्रॉपिंग आउट जो इश्यू आहे त्याच्यावरती काम करतील, सोबत काउन्सिलर सोबत सपोर्ट करतील, SMC सोबत काम करतील, CWSE मुलांसोबत मुलांच्या संदर्भात काम करतील, असे वेगवेगळे जे इश्यूज आहे अटेंडन्सच्या संदर्भातला आहे, ड्रॉपआउटच्या संदर्भातला इश्यू आहे, पॅरेंट्स स्टुडंट्स यांच्या सोबत काम करून एनरोलमेंट आणि अटेंडन्सच्या संदर्भातले हे विषय आहे, हे विषय हाताळण्यासाठी हे सोशल वर्कर्स काम करतात. आता यांच्या नियुक्तीच्या संदर्भामध्ये यांच्या नियुक्त्या कशा असेल, त्यांचे इलिजिबिलिटी काय असेल, काउन्सिलर्स कसे असतील, याचे डिटेल गाईडलाईन्स पुढे याच्या संदर्भात येतील. कारण की सध्या पॉलिसी तयार झालेली आहे, त्याच्यानंतर आता NCF तयार होईल, SCF तयार होईल आणि डिटेल गाईडलाईन्स स्टेट लेवलवर याच्या संदर्भातल्या तयार होतील, कार्यान्वयनच्या संदर्भातल्या आणि रिलेटेड मार्गदर्शक सूचना काय राहिल्या हे सुद्धा येईल. त्या ड्राफ्टमध्ये एक सजेशन ते पॉलिसीच्या याच्यामध्ये त्याचं वर्डिंग आलेलं नाही आहे पण तो ड्राफ्टमध्ये आलेला आहे. जसं DECI डिस्ट्रिक्ट एज्युकेशन कौन्सिल ची नियुक्ती करणं, एक गट स्थापन करणं डिस्ट्रिक्ट, जसं प्रमुख हे कलेक्टर असतील आणि त्याच्यामध्ये ICDS हेल्थ डिपार्टमेंट आणि हायर एज्युकेशन यांचं कोऑर्डिनेशन त्याच्यामध्ये असेल आणि हे जो डिस्ट्रिक्ट एज्युकेशन कौन्सिल असेल त्याच्यामध्ये डायट्स पण मेंबर असणार आहे, सगळे डिस्ट्रिक्ट मधले BO त्याचे हे सदस्य राहणार आहे, इन्व्हायटीज राहणार आहे. तर जे स्वतःचा एक डिस्ट्रिक्ट एज्युकेशन डेव्हलपमेंट प्लॅन सुद्धा बनवणार असं त्याच्यामध्ये सजेशन केलेलं होतं. ही जी सगळी सोबतच क्लस्टर लेवलला एक अकॅडमिक सपोर्ट इन्स्टिट्यूशन जे आहे म्हणजे स्कूल कॉम्प्लेक्स आहे त्यासोबत अकॅडमिक सपोर्ट म्हणजे CRC पण त्यांनी म्हटलंय म्हणजे क्लस्टर रिसोर्स ग्रुप हा सुद्धा तिथे असेल आणि CRC जसं आहे BRC जसं आहे आणि डिस्ट्रिक्टला डायट्स आहे तर ही एक अकॅडमिक सपोर्टची विंग स्कूल कॉम्प्लेक्सशी डायरेक्टली कोरिलेट करतील, एकमेकाशी जुळले राहतील असं पण त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राला शाळा संकुल योजनेचा याचा चांगला अनुभव आहे आणि त्यामुळे NEP 2020 मध्ये अपेक्षित शाळा संकुल योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र एक मॉडेल म्हणून देशापुढे असेल असं एज्युकेशन मिनिस्ट्री जी आहे आता नव्याने नामकरण झालेली त्यांची अपेक्षा आहे. त्याच्यामुळे भविष्याची वाटचाल जर बघितली आपण आणि एकंदर या योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचे पे जर आपण लक्षात घेतले तर भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगले स्कूल कॉम्प्लेक्सेस तयार होतील जे साकल्याने विचार करेल एक स्कूल कॉम्प्लेक्स अंतर्गत असणाऱ्या सर्व शाळांमध्ये शिकणारी जी मुलं आहेत मग वय वर्ष 3 ते 18 हे संपूर्ण म्हणजे त्या तिथल्या याच्यातून प्रत्येक मूल हे 12वीपर्यंत शिक्षण कंपल्सरी घेऊन बाहेरच पडेल अशा पद्धतीची व्यवस्था आणि क्वालिटेटिव्ह एज्युकेशन तिथे मिळेल. आपल्याला असं दिसलंय की चांगले पर्याय उपलब्ध झाले आणि चांगल्या स्कूल्स दिल्या तर पॅरेंट्स त्याला सपोर्ट करतात आणि प्रवास करतात. म्हणून काही ठिकाणी अशा पण शंका व्यक्त केल्या गेल्या आहेत याच्यामध्ये की मग शाळा बंद करा वगैरे. तर मूळ ड्राफ्टमध्ये त्यांनी एक सजेशन दिलं होतं की त्याचे जे वर्डिंग्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की द ग्रुपिंग एक्सरसाइज विल ऑल्सो इन्क्लूड द रिव्ह्यू अँड कन्सोलिडेशन ऑफ द स्कूल्स दॅट हॅव व्हेरी स्मॉल एनरोलमेंट लेस दॅन 20 students असं म्हटलंय आर नॉट वायबल इन इंडिपेंडंट युनिट. तर अत्यंत कमी पटसंख्येची शाळा असेल ती चालवणं व्यवहार्य नाही आहे परंतु ती तेव्हाच हे करायचं आहे. एसेस टू द स्कूल्स फॉर द स्टुडंट्स मस्ट नॉट बी इम्पॅक्टेड इन द प्रोसेस. मुलांची पोहोच जी आहे शाळेपर्यंत ती इफेक्ट
होऊ नये असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. मग त्यासाठी ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था करणं आहे, मग त्यांनी ते बायसिकल्स असेल, बसेस असेल, या सगळ्या ड्राफ्टमध्ये त्यांनी जे प्रत्यक्ष वर्डिंग्स तसे यूज केलेले आहे, परंतु पॉलिसीमध्ये त्यांनी फिगर्स आउट नाही केले की 20% संख्येपेक्षा कमी शाळा बंद होतील किंवा हे करतील वगैरे असं कुठे वर्डिंग वापरलेलं नाहीये. परंतु जे चांगले पर्याय पालकांसमोर उपलब्ध करून देणे त्याच्या संदर्भातले, आणि तर एक चांगली नवीन व्यवस्था या माध्यमातून उभी होईल जी मुलांना गुणवत्तापूर्ण म्हणजे मुलांच्या सोशलायझेशन दृष्टीने आणि मुलांना एका ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीच्या शाळा ही जेव्हा आपण संकल्पना मांडतो त्यामध्ये सगळ्या गोष्टी अंतर्भूत असतात आणि त्या सर्व बाबी त्या मुलाला मिळण्याचा त्याचा अधिकार आहे, त्याला मिळायला पाहिजे आणि दर्जेदार त्याला शिक्षण मिळायला पाहिजे आणि ती कमिटमेंट आपण केलेली आहे. त्याच्यामुळं जर या सगळ्या व्यवस्था या स्कूल कॉम्प्लेक्सच्या अंतर्गत निर्माण होते आहे तर ही मला वाटतं स्वागतार्थ बाब होऊ शकेल आणि महाराष्ट्र याच्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे चांगल्या योजनांना कार्यान्वित करण्यामध्ये. तर एनईपी मध्ये अपेक्षित केलेली स्कूल कॉम्प्लेक्स ही जी संकल्पना प्रभावीपणे महाराष्ट्रामध्ये राबवण्यास पुढे वाटचाल होईल असं मला वाटतं. मी इथे माझं प्रेझेंटेशन थांबवतो आहे. थँक्यू.